आमदार पी एन पाटील यांनी तत्वाशी कधीही तडजोड केली नाही. एकनिष्ठ आणि दिलेल्या शब्दाला जागणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या कार्याचं स्मरण अखंडपणे मनात राहील अशा भावना अनेक मान्यवरांनी शोकसभेत व्यक्त केल्या. कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात या शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापूर शहरात पी एन पाटील यांचं स्मारक उभारण्याचा संकल्प कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी शोकसभेत व्यक्त केला. स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत पी एन पाटील यांना आदरांजली वाहिली. यावेळी बोलताना श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी पी एन पाटील आणि आपले ऋणानुबंध गेल्या 40 वर्षांपासून राहिले असून पक्षनिष्ठा काय असते हे पी एन पाटील यांच्याकडून कार्यकर्त्यांनी शिकण्यासारखं असल्याचं सांगितलं. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय आणि सहकारी संस्थांमध्ये आपले आणि पी एन पाटील यांचे मतभेद झाले, मात्र कधीही दुरावा निर्माण झाला नसल्याचं सांगितलं. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत त्यांचा नेहमीच आग्रह असायचा असं सांगून पी एन पाटील यांच्या जाण्यानं एक चांगला मित्र हरपल्याची भावना मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांच्या नावानं एखादा पुरस्कार सुरू व्हावा यासाठी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपण सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. त्याचा उल्लेख या निमित्ताने श्रीनिवास पाटील साहेबांनी पट्टी पाटील आणि विनय गुरुंनी केलेला आहे की त्यांचा स्मारक करायचं असेल, त्यांच्या आठवणीसाठी एखादा पुरस्कार द्यायचा असेल, तर या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी निश्चितपणा तुम्हाला सगळ्यांना सहकार्य करेन. तुम्ही एखादी समिती नेवा. भोगाव दिला करायला आजपर्यंत आम्ही सगळे जिल्हा मंडळी काय सहकार्य करत आलो, यापुढे करण्याचा आम्ही प्रयत्न करू. पी एन पाटील यांच्या निधनानं एक कर्तृत्ववान नेतृत्व हरपल्याची भावना आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली. कार्यकर्त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपण्याचं काम पी एन पाटील यांनी केलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी सातत्यानं आवाज उठवला. प्रसिद्धीसाठी पी एन पाटील यांनी कधीच काम केलं नाही अशा आठवणी आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केल्या. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या माणसांना पी एन पाटील यांची पक्षनिष्ठा माहिती होती. विलासराव देशमुख आणि पी एन पाटील यांच्या मैत्रीचाही आमदार सतेज पाटील यांनी उल्लेख करत गांधी परिवाराशी असणारी एकनिष्ठता सातत्यानं पी एन पाटील यांनी जपली. त्यांच्या कार्याला साचेचं स्मारक कोल्हापूर शहरात व्हावं असा संकल्पही आमदार सतेज पाटील यांनी या शोकसभेत व्यक्त केला. येणाऱ्या भविष्यकाळात आदरणीय पी एन साहेबांचं योग्य असं स्मारक त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करण्याची जबाबदारी अध्यक्ष म्हणून माझी या ठिकाणी राहील. कारण की त्यांचा विचार तो त्या माध्यमातून ज्या पद्धतीनं श्रीनिवास पाटील साहेब म्हणले की तो विचार कायमपणे तेवत ठेवणार. एकनिष्ठता काय असते हे भविष्यकाळातल्या कार्यकर्त्यांना सातत्यानं सांगण्याचा प्रयत्न होणं ही भविष्यकाळातल्या काळाची गरज असणार आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांनी यावेळी बोलताना पी एन पाटील आणि आपले जुने ऋणानुबंध होते असं सांगून त्यांच्या कार्याचं कार्यकर्त्यांनी अनुकरण करावं असं सांगितलं. आमदार विनय कोरे यांनी पी एन पाटील आणि आपला परिचय अनेक वर्षांचा होता, त्यांनी राजकारणात पक्षनिष्ठा कधीही विसरली नसल्याचं सांगितलं. आमदार ऋतुराज पाटील यांनी काँग्रेस पक्षासाठी पी एन पाटील यांनी दिलेलं योगदान हे नेहमीच स्मरणात राहणार असल्याचं सांगितलं. विधिमंडळात काम करत असताना त्यांचं नेहमीच मार्गदर्शन राहिल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्ह्यातील आणि राज्यातील काँग्रेसचं एक मोठं नेतृत्व आम्ही गमावलंय अशा शब्दात आमदार ऋतुराज पाटील यांनी स्वर्गीय पी एन पाटील यांना आदरांजली वाहिली. आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार संजयबाबा घाटगे, के पी पाटील, राजीव आवळे, ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, आम आदमी पार्टीचे संदीप देसाई, गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, भाकपचे सतीशचंद्र कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आर के पोवार, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पाटील, आरपीआयचे डी जी भास्कर आदी सर्वपक्षीय विविध मान्यवरांनी आमदार पी एन पाटील यांना आदरांजली वाहिली. या शोकसभेला आमदार जयश्री जाधव, संजीवनी देवी गायकवाड, व्ही बी पाटील, विजय देवणे,
सुनील मोदी, ए वाय पाटील, उदय नारकर, सूर्यकांत पाटील बुद्धिहाळकर, बाबासो पाटील असुरलेकर, सरलाताई पाटील, सुप्रिया साळुखे, रामराजे कुपेकर, भैया माने, अतुल दिघे, वसंतराव मुळीक, सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, राजेश लाटकर यांच्यासह काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना शिंदेगट, शिवसेना ठाकरे गट, मनसे, आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, शेकाप, जिल्हा बँकेचे संचालक, गोकुळचे संचालक, बाजार समितीचे संचालक, सर्व तालुका अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला इथल्या हनुमान मंदिरातही सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, विविध पक्षांचे नेते, संस्थांचे सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पी एन पाटील यांच्या कार्याला उजाळा देत श्रद्धांजली वाहिली. शोकसभेला गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, नंदकुमार पाटील, सरपंच सचिन पाटील, अनिल सोलापुरे, एस के पाटील, माधव पाटील, राहुल पाटील, रमेश कामत, केशव पाटील, बाजीराव पाटील, अरविंद पाटील, सचिन पाटील, के वाय पाटील, संभाजी पाटील, संजय पाटील, सुशांत पाटील, संदीप पाटील, प्रदीप पाटील, भाऊसाहेब पाटील, समीर पाटील, शिवाजी कांबळे, रावसाहेब घाटगे आदी उपस्थित होते.